साधारणपणे 30 वर्षाचा पेशंट माझ्याकडे आला. त्याला चेक केलं, त्याचा बीपी वाढला होता, त्याला बीपीच्या गोळ्या लिहून दिल्या आणि जाता जाता त्याची नजर माझ्या टेबलावरील ज्ञानेश्वरीकडे गेली. त्याने ज्ञानेश्वरी हातात उचलून घेतली आणि प्रश्नार्थक नजरेनं मला म्हणाला, डॉक्टर साहेब तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता? मी म्हणालो, हो मला वेळ भेटला तसं मी ज्ञानेश्वरी वाचतो. तसं तो मला म्हणाला, काय आहे वय ज्ञानेश्वरीमध्ये? मी त्याला म्हणालो, अरे ज्ञानेश्वरीमध्ये काय नाहीये, जे काही ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते सर्व जगामध्ये आहे आणि जगामध्ये जे आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीच्या बाहेर जगामध्ये काही नाहीये. तसा तो मला म्हणाला, तुम्ही मला ज्ञानेश्वरी बद्दल काय सांगा? मी त्याला म्हणालो, अरे ज्ञानेश्वरी बद्दल सांगायला मी एवढा थोर नाहीये, एक सामान्य माणूस आहे मी. भल्या भल्यांचे जन्म गेली ज्ञानेश्वरी अभ्यास करण्यात, पण तुला दोन शब्दात सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये अमृताचा खजिना आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे आईचं प्रेम आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे गुरुची शिकवण आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे जगण्याचा मार्ग आहे. त्यानं हातातील ज्ञानेश्वरी खाली ठेवली, माझ्या समोर बसला आणि मला म्हणाला, एक प्रश्न विचारू. मी म्हणालो, विचार. तो म्हणाला, ज्ञानेश्वरांनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हे तुमच्या बुद्धीला पटतं का? इतक्या कमी वयामध्ये लहान मुलाला इतकं ज्ञान असतं का? मी त्याला म्हणालो, तुझं वय किती आहे? तसा तो म्हणाला, माझं वय 30 वर्ष आहे. अरे मग तुला इतक्या कमी वयामध्ये बीपीचा त्रास कसा झाला? तो म्हणाला, अहो माझ्या वडिलांना बीपीचा त्रास आहे, त्याच्यामुळं अनुवंशिकतेनं मला त्रास झाला. मग मी त्याला म्हणालो, आता नीट ऐका, ज्ञानेश्वरांचं कुळ तुला माहित आहे का? ज्ञानेश्वरांचे आई वडील तुला माहित आहेत का? तो फक्त माझ्याकडे पाहू लागला. मीच त्याला म्हणालो, ज्ञानेश्वरांचे आई वडील त्या विश्वाचे निर्माते पांडुरंग श्रीहरींचे भक्त होते. अध्यात्म ही ज्ञानेश्वरांच्या घरात पूर्वीपासून चालू होत. पुण्य कर्म, अध्यात्म, ज्ञान, परंपरा, त्यांचा खजिना ज्ञानेश्वरांच्या घरात होता आणि हेच अनुवंशिक ज्ञान ज्ञानेश्वरांना त्यांच्या पुढच्या जन्मात आलं. तो माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागला. मी त्याला म्हणालो, एक काम कर, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने 6व्या अध्यायामध्ये पाहिजे तर लिहून ये, अध्याय 6 श्लोक 43, श्रीकृष्णाने फार चांगलं सांगितलं आहे, तत्र तम बुद्धिसंयोगम लभते पूर्वदेहिकम. अर्थात आपल्या पूर्वजन्मीचं अध्यात्म, ज्ञान, पुण्यकर्म, बुद्धी आपल्याला पुढच्या जन्मात येते. आता तुला बीपीचा त्रास आहे, तुला त्रास कोणामुळे झाला? तुझ्या वडिलांमुळे झाला. आधुनिक विज्ञानानुसार हे जेनेटिक डिसऑर्डर आहे. आधुनिक विज्ञान, मॉडर्न सायन्स, जेनेटिक डिसऑर्डर्स, दमा, शुगर, बीपी, त्वचा विकार हे जेनेटिक डिसऑर्डर मध्ये पुढच्या जन्मात किंवा पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सलेट होतात. पण आधुनिक विज्ञान जेनेटिक ऍडव्हान्टेजेस अजून सांगू शकलं नाही आणि सिद्धही करू शकलं नाही. पण श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये 1000 वर्षापूर्वी सांगितलंय, तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पूर्वदेहिकम, म्हणजे पूर्वजन्मीचं जे काही अध्यात्म, पुण्य, पाप कर्म आहे ते तुम्हाला पुढे मिळणार आहे आणि हेच पुण्यकर्म, अध्यात्म ज्ञानेश्वरांना त्यांच्या आई वडिलांकडून अनुवंशिकतेनं आलं होतं. म्हणून ज्ञानेश्वरांनी 14व्या वर्षी थोर ज्ञानेश्वरी लिहिली. अरे ज्ञानेश्वरी म्हणजे काय? कथा कादंबरी नव्हे, भगवद्गीतेचं सविस्तर वर्णन आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला संस्कृतमध्ये भगवद्गीता सांगितली, ती आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाही. म्हणून परत श्रीकृष्णांनी ज्ञानेश्वराच्या रूपाने परत अवतार घेतला आणि सोप्या भाषेत आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितली. आयुष्यामध्ये जन्माला येऊन एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, कारण ज्ञानियाचा राजा योग सिद्धीने प्राप्त होता. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देव.